सलामीची जोडी मैदानामध्ये येत असताना जितू शेलार आणि विक्रम सेलार या दोन फलंदाजांना पाहतोय फार मोठं नाव क्रिकेटच्या या पतलावरती श्रद्धा खांबालपाडा असोवा नवापाडा हे दोन्ही मजबूत संघ काच कॅलिबेअरचे ताकदवान संघ क्रिकेटची दादागिरी नेहमीच मैदानावरती करत असतात ते मात्र दोन्ही बलाढ्य संघ तर नवापाडा संघाच्या वतीने पहिलं षडक घेऊन येतोय सुरेंद्र सामना सुरू आहे पंचांचा इशारा येतोय मॅच ऑन पहिला चेंडू स्केअर ऑफ विकेट घेण्याचा प्रयत्न जितूचा चेंडू महत्वा येतोय रंगाळत एक धाव कम्प्लीट करतोय दुसऱ्या दाब्याचा प्रयत्न आणि दोन धावा सहजरित्या एकपटल्या जातात या पहिल्या चेंडूवरती कारण पॉवर सर्कलचं षडक पाहतोय आपण पॉवर सर्कलचं पाबंदी असलेलं पहिलं षडक सुरेंद्र याचं नेहमी पावर सर्कलच्या षडकामध्ये नेहमीच गोलंदाजी करत असताना सुरेंद्राला बऱ्याच वेळा पाहिलं आहे तिकीट टेकर गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातो आहे तो सुरेंद्र ट्राईकला पाहतोय आपण जितूला हा चेंडू आउटसाईड ऑफस्टमला पेकला आहे बेगाने चेंडू गेला आहे तर जितूला फक्त फात राहिला चेंडूकडे डॉट चेंडूची सांगता बघायला मिळतोय पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय पण मेन पंच मनोज गुप्ता सर आणि स्क्वेअर लेगचे पंच सुभाष पाटील सर या दोन पंचांना पाहतोय जे तू हा चेंडू कबरच्या वरून खेळतोय ऑफला येतोय चेंडू चेंडूच्या मागे मात्र शेतरक्षक येतोय चेंडूला उचलतोय तोपर्यंत तो तो बेळ होता या दोन दाबा एकपटनेच्या पुन्हा एकदा दोन दाबा आल्या तीन चेंडूंचा खेळ संपलाय आणि या तीन चेंडूवरती मात्र चार दाबा एकवटल्या गेल्यात अद्याप पाहतोय चौकार करायची प्रतीक्षा असेल ती मात्र या खंबालपाडा टीमला जितू यावेळीच मात्र जोरदार पार करण्याचा प्रयत्न चेंडू मात्र इजा होते त्या ठिकाणी जितूला थोडासा चेंडू अदलतोय बॉडीला तर निश्चितच त्या ठिकाणी आवाज झाला होता कारण क्रिकेट फार फास्ट झालाय स्वतःला सावरावं लागतोय बऱ्याच वेळा मैदानावरती या घटना घडत असतात मात्र स्वतःचा बचाव करण्यासाठी जे क्रिकेटसाठी लागतं त्याचा वापर करणे गरजेचं असतं मैदानावरती मात्र चांगला चेंडू होता बॉडीला टच एक चांगली गोलंदाजी पाहतोय पॉवर सर्कलच्या षडकामध्ये आहे अद्यापर्यंत सुरेंद्र जितू तू पुन्हा एकदा त्याच प्रकारे ऑन द आयज केलाच होतं चेंडू आणि बॅट यांचा संपर्क होत नाहीये आणि डॉट चेंडूची सांगता बघायला मिळतोय वन टू गॉल आज डिलिव्हरी असेल अद्यापर्यंत तीन चेंडू डॉट फेकल्यात तर उर्वरित दोन चेंडूवरती दोन दुहेरी धावा या एकवटल्या गेल्यात शेवटचा चेंडू असेल काय असेल या चेंडूवरती काय निर्णय असेल पाटकमध्ये हा चेंडू पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न गुड बॉलिंग व्हेरी गुड बॉलिंग या ठिकाणी सुरेंद्रची चांगली गोलंदाजी चांगली गोलंदाजी पावर सर्कलच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी स बॅट बल्ला चेंज केला जातो या ठिकाणी पाहावं लागेल निश्चितच जिथूने मात्र पूर्ण षडक त्या ठिकाणी स्वतः स्ट्राईक करत असताना खेळलाय आहे मात्र ज्या मोठ्या पडक्यांसाठी गनला जायचा ते मोठे पटके आले नाही आहेत हॅलो तर हे दरम्यान निलजेगावचे बाळराम पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय तर त्यांना आम्ही आमंत्रित करतोय या पण व्यासपीठावरती स्वागत आहे आपला तर दुसरं शेड घेऊन येतोय गोळंदाज बा बोराडे चा वापर केलाय नवापाडा टीमच्या वतीने पहिला चेंडू ब्रॅकपूटला जाऊन वीरेंद्र स्टाईल स्टाईलने विक्रम मात्र कट करतोय चेंडूला फर्स्ट बाउंड्री दिस इनिंग थँक्यू तर बाळा बोराडे स्वागत केलं चौकाराने मात्र कोण विसरणार बारा बोराडेला स्वर्गीय रतन बासमती चषकचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज ज्याने किताब पटकवला हा चेंडू दी लाईने करण्याचा प्रयत्न डीप मिड विकेटला मात्र पिंट्या आलो, 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 थ्री। पहिला चौकार आला विक्रमच्या बॅट मधून त्याच्यानंतर मात्र एक धाव एकवटली एक जातोय एक दोन चेंडूंचा खेळ संपलाय स्टाईकला तुला पाहतोय आपण पुन्हा एकदा हा चेंडू फुल्यांचा होता मोठा फडका चेंडू सीमा पलीकडे पहिला षटकार तर फुलेंचा चेंडू होता मात्र क्रिकेटच्या परिभाषेमध्ये मा या चेंडूवरती नेहमी चौकार षटकार बघायला मिळतात आणि चांगला फटका बॅटवरती व्यवस्थित आलाय षटकार पाहतोय आपण पहिला षटकार जितूच्या बॅट मधून पुन्हा एकदा सेम रिझल्ट दॅट्स यू सिक्स बॅक टू बॅक दुसरा षटकार अ बॅटिंग तर दोन शेडूवरती दोन मट्टे पटके आल्या निश्चितच थोडासा महागडार तर तरतोय गोलंदाज ज्या गोलंदाजाने सुरेंद्रने पहिल्या षटकात फक्त चार धावा खर्च केल्या होत्या मग त्याच्यानंतर दोन फलंदाजाने या ठिकाणी टीम मिटिंग केली आहे निर्णय घेतलाय की पहिल्या षटकात डिफेन्सिव्ह क्रिकेट आणि दुसऱ्या षटकात अटॅकिंग क्रिकेट बघायला मिळतोय तो मात्र या दोन खेळाडूंच्या वतीने पुन्हा एकदा मोठा षटकार आणि षटकारांची अट्रीक करणारा आजच्या दिवसात तिला पहिला फलंदाज ठरलाय जीतू शेलर ऑन द फायर षटकार मिड विकेटला दुसरा षटकार सुद्धा त्याच दिशेला आणि तिसरा षटकार सुद्धा डीप मिड विकेटला तिन्ही षटका टोकले गेल्यात चितू शेलारच्या मार्फत या जितूची ओळख सुरुवातीला निश्चितच चेंडू घेतले होते वेळ घेतला होता खेळण्यासाठी मात्र सेट झाल्यात आणि तीन चेंडू वरती तीन षटका टोकल्यात पुन्हा एकदा त्याच प्रकारे मात्र यावेळेस टाइमिंग टायमिक चुकतोय झेलखाली पिंट्या जोशी हो कोणत्याही प्रकारची चूक नाहीये आणि वाघाची शिकार केली आहे ज्या फलंदाजाने मात्र धावांचा बनवा पेटवला होता त्या फलंदाजाला बाद करतोय फर्स्ट विकेट आहोत सफलता मिळाली बा बोळाड्याला ज्या फलंदाजाला झाल्यात ओढवला होता मग निश्चित चांगली फलंदाजी केली आहे जितूचा विचार केला तर बावीस जाबांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं आहे नऊ चेंडू बावीस जाबा एक चांगली इनिंग साकारली सुरुवातीला सहा चेंडू घेतले होते वेळ घेतला होता खेळण्यासाठी मात्र सेट झाले होते असे वाटल्यात का आता मात्र सेट झाल्यात मात्र नाही आहे लगेचच शेवटचा चेंडू होता थोडासा विचारपूर्वक करायला पाहिजे होता मी म्हणेन कारण नेहमीच आक्रमकता ही त्याची ओळख आहे मात्र जास्त वेळ खेळपट्टीवरती थांबता आलं नाहीये जर शेवटच्या चेंडूवरती विकेट संपादन केलं असा तर मैदानातून जाऊ नका आपण थोडा बाजूने जायचं आहे सामना सुरू आहे त्या ठिकाणी आम्ही फक्त आपल्याला विनंती करू शकतो आणि दोन षटकांचा खेळ संपलाय दोन षटकामध्ये पाहतोय तब्बल सत्तावीस जाबा दा लावल्यात पी वन आणि पी टू अशी दोन षडकं संपली गेल्यात मात्र आता क्षेत्रक्षम पूर्णपणे विखुरलेलं विस्तावलेलं पहिलावलेलं बघू शकता तर गोलंदाज पुन्हा एकदा सुरेंद्रचा वापर केला या तिसऱ्या षडकामध्ये ज्या गोलंदाजाने वाजवी षडक पेकलं होतं पहिलं ते पाहता मात्र कर्णधाराने पुन्हा एकदा त्याच्यावरती जबाबदारी दिली आहे साई यावेळेस मोठा पडका केलतोय यावेळेस मात्र पिंटे आले होते चेंडूवरती चेंडू चकमा दिलाय आणि चेंडू सीमापलीकडे पहिल्या चेंडूवरती दंदनीत चौका तर या ठिकाणी पाहतोय आपण पुन्हा एकदा साईच्या बॅटमधून षटकार आलाय क्रिकेट क्रिकेटमधील सर्वात सुरक्षित फडका रेषेत खेळला जाणारा सचिन तेंडुलकर फेवरेट शॉट ज्याला म्हणतात क्रिकेटच्या भाषेमध्ये मात्र साईच्या बॅटमधून आणखीन एक मोठा फडका येतोय जो सर्वात लांब फटके मारण्यासाठी गणला जाणारा जाणला जाणारा हा खांबालपाडा टीमचा जबरदस्त फटका वॉट अ टायमिंग ब्रिलियंटली शॉट फॉरन्स एक चौकार आणि एक षटकार असा टोकला गेल जातोय साईच्या मार्फत फार मोठा फलंदाज आहे मी अगोदर वर्णन केलं होत्या फलंदाजाचा मात्र तशी नावाला साजेशी खेळी करताना हा चेंडू लेग ला फेकलाय मात्र पंच वाईट ची खूण करतील एवरी डिलिव्हरी आउट साइड लेग स्टंप दिस कॉल बी वाईट आणि एक धाव अवांतर रूपाने मिळतोय ती मात्र या खांबालपाडा टीमला धावसंख्या बेचाळीस धावा धावपळकती एक पटल्या गेल्या तिसरं षडक प्रगतीपथावर असताना सुरेंद्र मात्र थोडासा महागडा ठरतोय चार टू टू गो चार चेंडूंचा खेळ संपलाय दोन चेंडूंचा खेळ उर्वरित साई पुन्हा एकदा मोठा फडका इनसाइड आउटच्या माध्यमातून वॉट अ ग्रेट शॉट सिक्स रन तर जागा केली आणि जो क्षेत्रक्षक होता डीप एक्स्ट्रा कव्हरला त्याच्या डोक्याच्या वरून लांब पल्ल्याचा षडकार पुन्हा एकदा बघायला मिळतोय साई शेलरच्या बॅटमधून अठ्ठेचाळीस धाबांवरती पोहोचला हा संघ तिसरं षडक मार्गस्थ असताना मात्र पहिल्या षटकात फार कमी धाबा दुसऱ्या षटकात फार मोठ्या दाबा तेवीस धाबा आल्या होत्या आणि या षडकात सुद्धा दोन चौकार दोन षडकार आल्याच एकवीस धाबा सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतात चेंडू साई पुन्हा एकदाच ऑफ अगदी विकेट खेळतोय मात्र क्षेत्रक्षक त्या ठिकाणी टप्प्यावरती चेंडूला उचललाय एक जाव मिळतोय गुड ट्रॉपैकी आणि एक जाबा झाल्या त्या तीन षटकामध्ये तीन ती षटकांचा खेळ संपतोय ड्रिंक टाली जाऊ द्या मैदानामध्ये तीन षटकांच्या खेळानंतर मात्र एक जाबा तर या ठिकाणी तीन षडकं संपल्यात एकोणपन्नास धाबा दहा लावले लावल्या गेल्यात फार मोठी चांगली फलंदाजी वन डाऊनचा फलंदाज कसा असावा याच उत्तर साईने दिलं आहे तर निश्चिताच फार जबाबदारी असते तिसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजावरती अस मात्र ती जबाबदारी पेली साईने सौपे टोळेबाजी केली आहे आणि अखेरकार फार मोठी धावसंख्या उभी केली आहे पहिल्या षटकात फक्त चार धावा होत्या दुसऱ्या षटकात तेवीस धाबा आल्या आणि तिसऱ्या षटकात तब्बल बावीस धावांची लयलूट केली ती मात्र साईने चौथं षटक गोलंदाज रुपेशचा मात्र या फलंदाजाला थांबवेल का रुपेश सारखा एक फलंद गोलंदाज साईसाठी हा चेंडू या वेळेस मात्र बराच वेळ चेंडू आप येत होता बॅकपूट पॉईंटमधून चेंडू सीमापलीकडे जातोय आणखीन एक दमदार चौकार वा दापळकावरती लावल्या गेल्या जलद गतीने फार जलद गतीने मात्र या दापडकावरती धाबा लावल्या गेल्या साई साईश्रद्धा खंबालपडा संघाच्या वतीने हा चेंडू या वेळेसर बीट होतोय तळम्यांचा क्षेत्रक्षक मात्र त्या ठिकाणी येतोय चेंडू त्या चा बाहेर पुन्हा एकदा चौकार बघायला मिळतोय बॅक टू बॅक दोन चौकार इच्छितच्या दिशेला चौकार होता बॅटकटचा सा इशारा साईने मात्र फार चांगली फलंदाजी केली अद्याप पर्यंत साई पुल करतोय या वेळेला मात्र क्षेत्रक्षक डिप बॅकवर्ड ला छेल टिपतोय फार मोठा फलंदाज बाज होतोय योगेशने मात्र छेल टिपलाय आणि दुसरा फलंदाज बाज होतोय तो खांबालपाडा टीमचा तर जरा जोरदार टाळ्या उद्या नऊ चेंडू मध्ये विस्फोटक मॅरेथॉन इनिंग खेळलाय साईने सा एकोणतीस धावांची उपयुक्त पारी खेळलाय आणि मैदानातून बाहेर येत असताना तर चौथ्या क्रमांकाचा फलंदाज नितेश केलपट्टीवरती गेलाय मात्र विक्रम एका एक बाजूने निश्चितच एकेरी दुहेरी धावांना प्राधान्य देत मात्र जास्तीत जास्त साईला स्ट्राईक दिली त्याच्या अगोदर जितूला त्याने स्ट्राईक वरती जास्तीत जास्त ठेवलंय मात्र स्वतः नॉन नवीन फलंदाज तेश हा चेंडू व्यवस्थित बॅटवरती आणि चेंडू डी बॅकवर स्क्वेअर लेगला वन बॉल्स फॉर द लाईन रन्स एकसष्ट धाबा लागल्या त्या धावपलकावरती पाहतोय आपण दोन गाड्यांच्या मोबदल्यात जितो आणि साई बाद झाल्यात मात्र त्याच्यानंतर विक्रम आणि जितेश दोन फलंदाज पाहतोय जितेशने चौकार दाखवला आहे पुन्हा एकदा त्याच दिसेला बॅकवर्ड लेगला आत्ता मात्र एकच धाव मिळेल त्या ठिकाणी एकणे धावसिंग पुढे सरकतो योगेश आहेत सुंदर झेल टिपला योगेशने मगाशी सुद्धा जर योगेशचा विचार केला तर चांगला झेल होता आणि जेल टिपला तो सुद्धा साई सारख्या फलंदाजाचा चौथं षटक मार्ग असताना रुपेशचा रुपेशच्या षटकात तीन चौकार मात्र एक सिंगल तेरा धाबा एक विकेट संपादन केलाय फार महत्वाचा विकेट त्याने मात्र रुपेशने घेतलाय विक्रमसाठी हा चेंडू जागेवरून खेळण्याचा प्रयत्न चेंडू स्लो डिलिव्हरी केली होती समजू शकला नाही या फलंदाज आणि ओर समाप्त होतोय या ठिकाणी जर पाहिलं तर ओव्हर नंबर फोर कंप्लीट अँड टोटल स्कोअर मुव ऑन सिक्स्टी टू रन्स ऑन बोर्ड धाबा या धावपळकावरती लावल्या गेल्या चार षटकाच्या सांगतेनंतर पुन्हा एकदा सर्वोच्च धावसंख्या नोंदवेल का मात्र प्रत्येक सामन्यामध्ये धाबा होतात कारण सुरुवातीला आम्ही ज्या ठिकाणी विपक्ष काढडी हा सामना झाला होता त्या ठिकाणी दोन्ही कर्णधाराची ओपिनियन घेतली होती त्यावेळेस ओपिनियन ओपिनियनमध्ये सांगितलं होतं की ही खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल आहे म्हणजे नंदनवन ठरली आहे अद्यापपर्यंत नंतर या खेलपट्टीवरती फार मोठ्या धावा होतात आणि पहिल्याच सामन्यामध्ये तब्बल सत्तावन्न धावा कुठताना बघितल्या दुसऱ्या सामन्यामध्ये एकसष्ट धावा दातिवले संघाने कुटल्या होत्या मात्र तिसरा सामना आहे पुन्हा एकदा मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना पाहतोय आपण या खांबालपाडा संघाला तरच पाचवा गोलंदाज शेवटचं षडक प्रतीक मडवी शेवटचं षडक या ठिकाणी घेऊन येतोय जयगणेश नावापाडा संघाच्या वतीने स्ट्राईकला फलंदाज असेल तो मात्र नितेश ज्याने पाच जाबांचं योगदान दिलं आहे दोन चेंडूंचा सामना केला आहे पाच जाबा एक पटल्यात हा चेंडू व्यवस्थित बॅटवरती येतोय पुल करतोय मात्र या ठिकाणी आडवलं गेलं आहे रुपेशने अडवलं आहे दोन धावा वाचवल्यात आपल्या या संघासाठी निचदेचा जवळजवळ चौकार होता मात्र शेवटच्या क्षणाला येऊन चेंडूला अडवलाय दोन धावा वाचवल्यात फटक्यात मध्ये सुद्धा तेवढा दम होता बेगाने चेंडू सीमा रेषेवरती जो क्षेत्ररक्षक होता त्याच्याकडे आला होता तर तेवढ्याच वेगाने त्याला परतवून लावलाय हा चेंडू पुन्हा एकदा चेंडू अव्येत आहे मात्र अव्येतून संचार होतोय आणि चेंडू मात्र सीमा रेषा काढतोय चार धाबा तर पुन्हा एक चौकार बघायला मिळतोय या ठिकाणी पेक्षा बॅट मधून चांगली फलंदाजी होत असताना आपल्याला बघायला मिळतोय दोन चेंडूवरती सहा दाबा आल्यात गोलंदाज प्रतीक हा चेंडू शॉर्ट सक्सेसफुल सिक्स रन शॉट थोडासा शॉर्ट पिच चेंडू फेकला होता हुक करतोय त्याला पूल सक्सेसफुल केले आणि या ठिकाणी चौऱ्याहत्तर धावा धावपळकावरती लावल्यात पुन्हा एकदा फार्मटी धावसंख्येकडे वाटचाल करतोय यावेळेस मात्र फलंदाज नितेश बॅटमधून दोन चौकार एक षटकार आला अद्यापर्यंत अतिशय चांगली फलंदाजी पाहतोय आपण ताबडतोब पद्धतीने फलंदाजी केली आहे कमालपाडा टीमने पुन्हा एकदा हा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता थोडासा खाली राहतोय आणि एक धाव मिळतोय ती मात्र या संघाला एकणी धावसंख्या पुढे सरकतो आता मात्र एक धाव मिळाले अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी फलंदाजी केली आहे पंच्याहत्तर धाबा लावल्या धाव पडका भरती सर्वोच्च धावसंख्या नोंदवली गेली मैदानामध्ये पाहतोय आपण गोलंदाज प्रतीक मडबी आ चेंडू पुन्हा एकदा पूल करतो व्यवस्थित बॅटवरती येत नाही आहे स्क्वेअर लेगला मात्र एकच धाव मिळेल त्या ठिकाणी थ्रो मात्र व्यवस्थित नव्हती बॅकअप केलं जातोय आणि एक धाव मिळाले एकने धाव संख्या पुन्हा एकदा पुढे सरकतोय एक षटकार एक चौकार आल्यानंतर मात्र लगेचच चांगले गोलंदाजी केली ए दोन चेंडूवरती फक्त दोनच दाबा आल्यात शेवटचा चेंडू असेल लास्ट डिलिव्हरी षटकामध्ये पुन्हा एकदा पूल करतोय ग्लोरियसली स्टॉक चेंडू आउट ऑफ पार्क सा बाबांसाठी थँक्यू तर पहिलं सत्र या ठिकाणी पाहतोय आपण संपलाय आणि पहिल्या सत्रात मात्र ब्याऐंशी धावा या काढल्या त्या साई श्रद्धा खंबालपाडा टीमने त्यांना चांगली फलंदाजी मी म्हणे निश्चितचं जितूने बावीस धाबांचं योगदान दिलं त्याच्यानंतर साईने एकोणतीस धाबांचं योगदान दिलंय आपल्या संघासाठी विक्रमने मात्र एका बाजूला एका हाताने एकेरी दुहेरी धावांना प्राधान्य दिलंय आणि बारा धावा एकवटल्या त्याच्यानंतर नितेश जो चौथ्या क्रमांकावरती आला होता त्यांनी सुद्धा अठरा धावांचं योगदान दिलंय तर मी म्हणे पहिलं षटक सुरेंद्रचं चांगलं होतं त्याच्यानंतर मात्र एकाही गोलंदाजाला साजेशी अशी गोलंदाजी करता आली नाही आहे आणि त्याच्या जोरावरती मात्र ब्याऐंशी धावा या कुठल्या गेल्यात तबल पाच षटकामध्ये आणि त्र्याऐंशी धावांचं भलं मोठं लक्ष ठेवलंय ते मात्र या नवापाडा टीमसमोर सोळा पूर्णांक साठच्या सरासरीने आस्किंग रन रेट हा प्रतिषटकामागे मागे ठेवायचा आहे तो नवापाडा टीमला पिंटेआंग कंपनीला मात्र निश्चितच जर त्या लक्षाचा पाठलाग करेल का संघ तर नेक्स्ट मॅच असेल दिवा विपक्ष तिसगाव या दोन संघामध्ये दोन्ही संघाचे कॅप्टन्स आपल्याला कॉल दिला जातो आहे की आपण टॉससाठी आमच्या मंचावरती लगेचच प्रसंग करायचं आहे दिवा आणि तिसगाव सला दिवा संघ आणि तिसगाव संघाचे कॅप्टन या तर या ठिकाणी पहिलं सत्र संपतंय तर टॉस केला जाईल या दोन्ही संघांमध्ये तिथे तिचं फार मोठं लक्ष ठेवलंय ब्याऐंशी दाबा एक पटल्या त्र्याऐंशी दाबांचं फार मोठं लक्ष आणि त्या लक्षाचा लक्षा पाठलग करण्यासाठी या नवापाडा अर्थातच जय गणेश नवापाडा हा संघ यावेळेस मैदानामध्ये प्रसंग करतोय चेंडूची पाहणी केली जातोय चाचणी केली जातोय कारण जेव्हा जेव्हा फलंदाज मैदानात जाण्याच्या अगोदर निश्चित चेंडूची पाहणी करत असतात मात्र तेच काम पिंट्या आणि त्याच्यानंतर पाहतोय आपण एक फलंदाज सुरेंद्र हे दोन फलंदाज सलामीचे मैदानामध्ये जात असताना मात्र वेळेस सामना सुरू होईल सामन्याला सुरुवात होईल या सामन्यामध्ये काय घडेल काय बिघडेल कोण जिंकेल कोण पराभूत होईल याचं उत्तर आपल्याला येणाऱ्या पाच षटकामध्ये मिळेल अर्थात या ऐकूया एक चांगला आवाज गोड आवाज जो प्रेक्षकांच्या मनावरती नेहमीच अधिराज्य गाजवतोय आमचे साथी समाजाचे धन्यवाद जगदीश उपस्थित तमाम लाडक्यासिकांचं क्रिकेटच्या या रोमांचकारी अद्भुत थरार खेळामध्ये हार्दिक हार्दिक सरसे स्वागत आहे त्या स्पर्धा आपण पाहताय जय वागेश्वर क्रिकेट, वागे क्रिकेट संघ देसाई आयोजित देसाई चषक वीस अठरा या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार प्रमोदजी मात्रे त्यांच्या संकल्प संकल्पनेतून साकारलेला हा देसाई चषक तर मैदानावरती दुसऱ्या दिवसातील ही पहिल्या फेरीतील तिसरी लढत दोन बलाढ्य संघ स्वर्गीय शिवाजी दादा शेलार इलेवन खंबाळपाडा संघ तर दुसऱ्या बाजूला जय गणेश इलेवन नवापडा संघ तर खंबाळपाडा संघ ज्या गोष्टीसाठी जाणला जातो ताकदवर फलंदाजीसाठी जाणला जाणारा हा संघ आणि आज या मैदानावरती आपली हुकूमत फलंदाजी मधली त्यांनी या ठिकाणी दाखवली आहे आणि या स्पर्धेतलं सर्वोच्च सांघिक धाव विक्रम त्यांनी या मैदानावरती नोंदवला आहे ब्याऐंशी धावा काल त्र्याहत्तर धावा नोंदवल्या होत्या सोळेगाव संघाने आणि तो विक्रम आता मात्र मोडीत काढला आहे या खंबालपडा संघाने साई शेलारने नेहमीप्रमाणे आपल्या शैलीला अनुसरून एकोणतीस धावांचे खेळी साकारली जितू शेलारने देखील आपल्या लौकिकाला साजेशी फलंदाजी करत असताना सलामीला जितूने बावीस धावांचं योगदान दिलं नितेशने अठरा धावांचं योगदान दिलं विक्रम शेलारने देखील बारा धावांचं योगदान दिलं आहे मात्र मैदानावरती नवापडा संघ त्यांनी गतवर्षीचा हंगाम अक्षरशः गाजवला गतवर्षीचा हंगाम म्हणजे सुवर्ण काळ होता या संघासाठी गतवर्षीचा काळ पिंट्या जोशीसाठी एक सुवर्ण काळ होता मात्र यंदाचा हंगाम हा नवीन हंगाम सुरू होतोय आणि या नव्या हंगामामध्ये फार मोठं लक्ष या खंबालबडा संघाने ठेवलेले ते पिंट्या जोशीच्या बाळाच्या संघासमोर त्र्याऐंशी धावांचं सलामीची जोडी पिंट्या जोशी आणि त्याचबरोबर सुरेंद्र लोखंडे तर सुरेंद्र लोखंडेने गोळीच्या मैदानावरती बाईक पटकावली आणि त्यानंतर जो फॉर्म सुरू राहिला या संघाचा तो स्वर्गीय रतनबुआ पाटील स्मृती चषक आमदार चषक मध्ये आपण पाहिला तर दिवा आणि तीस गाव यांच्यामध्ये नाणेफेक सुरेश यादन मी विनंती करेन की आपल्या शुभास्त पण टॉस करायचा आहे एका बाजूला सागर गायकवाड तर दिवा संघाचे संघनायक या लवकर टॉससाठी अजित सन्मानी अजित यांना विनंती करतोय अजित दादांना की आपल्या शुभ असे आपण टॉस करायचा आहे सामना सुरू होतोय पहिलं षटक या ठिकाणी घेऊन येतोय गोलंदाज रवी हा चेंडू बॅकफुट वर कट करतायत सुरेंद्र लोखंडे आपल्या शैलीदार पद्धतीने हा चेंडू पाठवतात बॅकवर्ड पॉईंटला चार धावा चौकाराने सुरुवात करतोय सुरेंद्र लोखंडे उंची लहान कीर्ती महान एक अष्टपैलू खेळाडू म्हणून संघामध्ये सातत्याने चांगली कामगिरी तर बघूया यावेळेस पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न अतिशय वेगवान चेंडू रवीचा यावेळेस आपण पाहतायत अतिशय चांगलं कम बॅक पहिला चेंडू थोडासा कधी कमी होती ऑप्शनच्या बाहेर होता शॉर्ट ऑफ लेंथ होता मात्र हा चेंडू शॉर्ट ऑफ गोड लेंथ होता टप्पा पडल्यानंतर आत आला आणि सुरेंद्र पुन्हा एकदा स्क्वेअर कट कर करण्याच्या प्रयत्नात इथे मात्र संभ्रमात पडला आणि हा चेंडू जाऊन एस टी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय हो तर एक चेंडू चौकार आला दुसरा चेंडू डॉट आला आता तिसरा चेंडू कसा असेल बघूया पुन्हा एकदा हा चेंडू यावेळेस मात्र ऑफ साइडला खेळत खेळतायत डीपेक्षा कवरच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेगाने येत आहेत हरेश तर एक धाव कंप्लीट तर पिंट्या जोशी गतवर्षी अकरा अर्धशतक ग्रामीणच्या माध्यमातून तर बघूया यंदा कशा प्रकारचा परफॉर्मन्स असेल प्रेक्षकांना नक्कीच पिंट्या जोशीची फलंदाजी पाहायला नेहमीच आवडते मात्र पिंट्या एक कलात्मकतेचा एक अतिशय सुंदर नजराना नेहमीच सादर करत असतो मात्र बघूया या सामन्यामध्ये काय त्याचा परफॉर्मन्स आहे पुन्हा एकदा रवी पिंड्यासाठी हा चेंडू यावेळेस खोला टप्प्याचा ऑफ साईडला स्क्वेअर ड्राईव्ह करतायत चेंडू जातोय डी पॉईंटच्या दिशेने क्षेत्रक्षक त्या ठिकाणी थोडासा अलगर्जीपणा दाखवतायत आणि इथे मात्र चौकार चौकार पिंट्याच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती चौकार सुरेंद्रने लगावला फिंट्याने स्वतःचा अकाउंट चार धाव्याने उघडलेले त्यामुळेच आता पॉवर प्लेमध्ये आणखीन किती धावा येतील हा प्रश्न निर्माण झालाय धावसंख्या धावपलकावरती नऊ जवळजवळ सोळा पेक्षा जास्त धावगती या ठिकाणी राखायची चे, हा चेंडू खूप आधी स्ट्रोक खेळले आधीच ठरवलं होतं की ऑन साईडला खेळायचं आहे मात्र चेंडू त्या अपेक्षेनुसार आला नाही आणि पिंट्याच्या बॅटची आतली कडा घेऊन चेंडू मात्र श्रीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय तर डॉट चेंडूने ने कम बॅक करत असताना रवी धावसंख्या धाव नऊ तर गरज प्रतिषटकामागे सोळा पूर्णांक साठ ची असेल यावेळेस श्रीवास चा करतायत लिडिंग एज लागून चेंडू यावेळेस मात्र टायवल होतोय थर्ड मॅन लीगच्या अगदी मधून सीमारेचे बाहेर चौकार त्या धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहताय तेरा धावा पिंट्याच्या बॅटमधून येणारा हा दुसरा चौकार तर साई शेलार या ठिकाणी निर्णय घेत आहेत बघूया काय रणनीती आखतायत साई शेलार यांनी त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं की पिंट्या जोशीची फलंदाजी त्यांच्या मनाला खूप भावते मात्र पिंट्या जोशीची फलंदाजी साई यांना त्यांच्या संघाच्या अगेन्स्ट पाहायला आवडेल का हा मोठा प्रश्न आहे ते तर बघूया तेरा धावा या दोन संघामध्ये फार जवळचे संबंध आहेत मैत्रीचे संबंध आहेत आणि प्रत्येक संघाचे एकमेकांशी खूप चांगले संबंध आहेत असं म्हणतात मैदानावरची माती जोडते अनेक नाती आणि या क्रिकेटमुळे अनेक खेळाडू एकत्र आले अनेक खेळाडूंचे चांगले मैत्रीचे घनिष्ठ संबंध निर्माण झाले आणि त्यानंतर आपण सातत्याने दर्जेदार क्रिकेट पाहत असतो मात्र ही मैत्री मैदानाच्या बाहेर मैदानाच्या आत कट्टर प्रतिद्वंदी कट्टर प्रतिस्पर्धी आणि एकमेकांचे शत्रू बनून एकमेकांविरुद्ध ते फाईट करणार तर बघूया गोलंदाजीसाठी नितेशचा वापर केलाय नितेशकडे अतिशय चांगली गोलंदाजी आहे तर बघूया या सामन्यामध्ये तो कशी गोलंदाजी करतोय सुरेंद्र हा चेंडू सुरेंद्र खेळतो हलक्या आताने पॉवर प्लेसचा सुरेख वापर करतोय आणि चेंडू मात्र जातोय सीमा रेषेच्या आत त्याला फील्ड करण्यात येईल तर मैदानावरती कालपासून अशा प्रकारचे चित्र आपण पाहतोय चेंडू सीमा रेषेजवळ जाऊन कधी आत येतोय मागचं कारण आहे आउटफील्ड त्या ठिकाणी थोडीशी खराब आहे कुठे कुठे खड्डे आहेत त्यामुळे चेंडू टप्पानंतर आत येतो डायवर्ट होतो तर धाव काढलेली नाही बघा म्हणजे सुरेंद्रला असं वाटलं की चौकार आहे मात्र बघा या गोष्टीची काळजी घ्या कारण या गोष्टी नंतर शेवटच्या टप्प्यामध्ये खूप महागात पडतात शॉर्ट रन असतील किंवा आपण धावा घेत नाही कधी कधी दुहेरी धाव असते तिथे सिंगल घेतो आणि या धावा शेवटच्या टप्प्यात मला आठवतं गोळेच्या मैदानावरती एक धाव शॉर्ट काढली होती संदर्भ संघाने आणि एका धावेने स्कोर लेवल झाला आणि सागाव संघाने तो सामना जिंकला होता तर क्रिकेटमध्ये एक एक धावेला महत्त्व आहे आणि इथे मात्र चौकाराची अपेक्षा होती सुरेंद्रला का असू नये फटका सुरक्षित होता मात्र आउटफील्ड इथे थोडी खराब असल्या कारणाने हा चेंडू यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेने आहेत पॉवर प्लेचा सुरेख वापर त्या ठिकाणी मात्र आउटफिल्ड फास्ट चेंडू सीमा रेषे बाहेर फरार चौकार त्या बाते तिसाई आईचं गाणं तिसाईची जत्रा खूप फेमस आहे आणि तीच गाव संघ या ठिकाणी दाखल झालाय दिवा संघा विरुद्ध फाईट करण्यासाठी तर संख्या सतरा धावफलकावरती तर मगाशी आपण पाहिलं चौकार नक्कीच गेला नाही बाहेर मात्र आता सुरेंद्रने या चेंडूला सीमारेषे बाहेर पाठवलं हा चेंडू यावेळेस मात्र डीपेक्षा दिशेने त्या ठिकाणी प्रोटेक्शन दिले हरेश आहेत सुरेक्षेत्र क्षण तितकाच चांगला थ्रो आणि हे थ्रो थ्रू मला ग्रामीण क्रिकेटमध्ये सातत्याने पाहायला मिळत आहेत अतिशय स्ट्रॉंग शोल्डर आपण पाहतोय त्या ठिकाणी आहे आणि एकच धाव या दरम्यान येते धावसंख्या धाव बल्कावरती अठरा आमच्यासोबत आहेत सुमित मात्रे स्कोरच्या भूमिकेत नियम क्रमांक तीन नुसार नियम क्रमांक दोन नुसार मैदानावरती पंच नियम क्रमांक एकनुसार खेळाडू मैदानावरती असे एकूण बेचाळीस नियम क्रिकेटमध्ये सतराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये आणले गेले आणि त्यानंतर सातत्याने या नियमामध्ये परिवर्तन आपण पाहत आलात तर पुन्हा एकदा आशेंट फुलटॉस टिपिकल्ट पिंट्या जोशी आय एस आय ब्रँडेड षटकार पिंट्या जोशी फ्लिक हा त्याचा आवडता फटका आहे बॉटोमॅनचा सुरेख वापर करतोय अशा प्रकारचे फटके फार कमी पाहायला मिळत आहेत मात्र पिंट्याने या फटक्यावरती प्रभुत्व मिळवलंय चेंडू फुलटाचा असो ऑप्स्टमच्या बाहेर असो पिंट्याने नेहमीच त्याच्या मनगटाचा वापर केलेला आहे अशा प्रकारची फलंदाजी मोहम्मद अजरुद्दीन वी व्ही एस लक्ष्मण सध्याच्या घडीला विराट कोहली कडनं आपण पाहत असतो आता मात्र वीरेंद्र सेवा स्टाईल डी फॉइंटच्या वरून सहा धावांसाठी फॅबला फॅब्रोक फिंट्या जोशी ऑन द फायर पेंट्या जोशी धाव संख्या तीस धाव फलकावरती आणि गरज इथून आता मात्र त्रेपन्न धावांची हा फटका खरोखर डोळ्यांचं पारणं फेडणारा होता नेत्रदीपक फटका मनाला आनंद देणारा फटका पिंट्या जोशी ऑन साइड नाही तर ऑफ साइडला मी किती चांगला खेळू शकतो हे दाखवत असताना आ चेंडू हुक करतायत समोर शेत पिंट्या जोशी या ठिकाणी बाद होत आहेत वाघाची शिकार बडी मछली जाल मे फस गई नव्हती पाहत हा क्षेत्रक्षक हेमत वाट पाहत होता या झेलची पिंट्या जोशी बाद झाला आणि इथे मात्र अर्धा सामना जिंकल्याचा आनंद खंबाळपडा संघाला झाला आहे कारण ठाऊक आहे साई शेलारला ठाऊक आहे जितू शेलारला ठाऊक आहे विक्रमला आणि ठाऊक आहे खंबाळपडा संघाला की पिंट्या जोशीच्या विकेटची किंमत किती आहे सोन्याचा भाव वर खाली होत असतो मात्र पिंट्या जोशीची विकेट ही विकेट सोन्यापेक्षा जास्त महाग होती आणि पिंट्या जोशी बाद झाला आणि खंबालपडाचे समर्थक या ठिकाणी नक्कीच आनंदित झाले असतील कारण पिंट्या असा फलंदाज आहे त्याच्यासमोर नक्कीच कुठलाही गोलंदाज कधी स्वतःला नक्कीच कम्फर्टेबल समजत नाही आणि इथे मात्र पिंट्या बाद झाल्यानंतर ज्या पिंट्याने धावांचा वणवा पेटवला होता त्या पिंट्याचा इथे मात्र ज्या फटक्याने पिंट्या दोशीला भरपूर धावा दिल्या तो त्याचा लाडका फटका होता मात्र कधी कधी लाडकी माणसं देखील धोका देतात अशा प्रकारे याच लाडक्या फटक्याने त्याचा घात केला आणि हेमंतने त्या ठिकाणी अत्यंत सुंदर पद्धतीने झेल पकडला इथे मात्र नवीन फलंदाज मैदानावरती येतोय यावेळेस तिसऱ्या क्रमांकावरती रुपेश कोण विषय रुपेश मात्रेला त्याने नक्की स्वर्गीय रथन पाटील स्मृती गाजवली संपूर्ण हंगाम गाजवला आता मात्र रुपेच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी येऊन ठेपलेली आहे कारण आता विजयासाठी आपण पाहिलं तर बावन्न धावांची गरज आहे तर नवीन गोलंदाज येतो या विक्रम शेलार उर्फ विकी गेले कित्येक वर्ष विक्रम शेलार अष्टपैलू खेळाडूच्या भूमिकेत सातत्याने या खेळाडूने या संघाची या गावाची क्रिक सेवा क्रिकेटच्या माध्यमातून केलेली आहे मात्र बघूया विक्रम शेलार कशा प्रकारची फलंद गोलंदाजी या मैदानावरती करतोय इथे मात्र बॅटची कळा घेऊन चेंडू शॉट थर्डमॅनच्या दिशेने चार धावांसाठी चौतीस चेंडू मध्ये अशी शक्यता आहे यावेळेस मात्र टायमिंग व्यवस्थित झालं नाहीये चेंडू मात्र अनोमॅन्स लँड मध्ये लँड होतोय क्षेत्रक्षक त्या ठिकाणी वेगाने येत आहे डीप मधून जोपर्यंत क्षेत्रक्षक येऊन कव्हर करतील मिलिन तोपर्यंत इथे या दरम्यानच्या काळात दोन धावा पूर्ण होत आहेत आणि धावसंख्या धावपालकावरती पुढे झेप घेते ती म्हणजे छत्तीस पुन्हा एकदा विकी सुरेंद्र साठी सुरेंद्र एका बाजूने किल्ला लढवतोय नवीन आलेला फलंदाज नाँस्टा गेंडला आपल्या शूचे लेस या ठिकाणी व्यवस्थित करत असताना रुपेश तर गोलंदाज विकी ओर द विकेट हा चेंडू टॉस आहे विरकावून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर एवन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार आणि सुरेंद्र लोखंडे आता मात्र इथे नक्कीच आपलं आक्रमक रूप दाखवत असताना पिंट्या बाद झाला मात्र तरीही स्वतःवर दडपण येऊ न देता या ठिकाणी सुरेंद्रने दाखवून दिलं आहे पिंट्या बाद झाला हरकत नाही मात्र पिंट्याने जी सुरुवात केली आहे ती सुरुवात जो पाया रचला आहे तो आम्ही नक्कीच त्यावर एक इमारत बांधण्याचा प्रयत्न करू ती इमारत विजयाची असली तर नक्कीच आनंद होईल यावेळेस माता चेंडू ऑन साईडला खेळत आहेत किंवा लक्षात दिशेने त्या ठिकाणी अतिशय चांगलं क्षेत्रक्षण बाळा गतवर्षी कमबॅक केलं दुखापतीमुळे थोडंसं दूर होते क्रिकेटपासून आणि कमबॅक केल्यानंतर बाळाने फलंदाजी गोलंदाजी अत्यंत चांगली आणि त्यामुळे गतवर्षी कमबॅक केल्यानंतर खांबाडा संघाची ताकद ही वाढली कारण बाळाकडे भरपूर अनुभव आहे बाळाकडे कुठल्याही सामन्याला कलट देण्याची क्षमता आहे मात्र पिंट्या बाद झाल्यानंतर मैदानावरती रुपेश प्रथमच स्ट्राईकला येतो यावेळेस आणि एक काळ असा होता की पिंट्या बाद झाला की नवाबडा संघ बॅकफूटवर जायचा मात्र गतवर्षी हे चित्र आपल्याला वेगळं पाहायला मिळालं देखील पिंट्यावर हा संघ आता अवलंबून नाही कारण येणारे फलंदाज येणारे खेळाडू देखील आता स्वतःला नक्कीच तितकेच ताकदवर बनवू शकलेले आहेत कारण रुपेशने देखील दबावामध्ये कशी फलंदाजी करायची हे वेळोवेळी सिद्ध केलेलं आहे सुरेंद्रने देखील किल्ला कसा लढवायचा नेहमीच त्याने दाखवलेलं आहे हा चेंडू यावेळेस मात्र ऑन साईड ड्राईव्ह करतोय सिंगल कम्प्लीट केलेली आहे आणि इथे मात्र एक धाव धाव संख्या धाव फलकावरती पाहायला मिळेल आपल्याला चौवेचाळीस शेवटचा चेंडू या ठिकाणी चौवेचाळीस तर अजूनही आपण पाहिलं तर अडतीस धावांची गरज आहे हा सामना बॅलन्स आहे पण बाज नंतर सुरेंद्र देखील सुरेख फलंदाजी करतोय मात्र या संघाला घडवण्यामागे दादा बाळादादाचं फार मोठं योगदान आहे कारण याच अनुभवी मंडळींनी यावेळेस मात्र चेंडू लॉकांच्या दिशेने खेळतो आहे क्षेत्रक्षक त्या ठिकाणी वेगाने येत आहेत सिंगल कम्प्लीट होते आणि या सिंगलने धावपलक पुढे सरकते धावसंख्या धावपलकावरती पंचेचाळीस धावा तर बारा चेंडूमध्ये आता सदतीस धावांची गरज आहे आस्किंग रेट आहे अठरा पूर्णांक पाच शून्य प्रतिषटकामागे तर अडतीस धावांची गरज आहे माफ करा बारा चेंडूमध्ये बारा चेंडू आणि अडतीस धावा हे समीकरण मैदानावरती तीन षटकं संपलेली आहेत आणि आता मात्र मैदानावरती जलपानाची सोय केली जाते कारण दुपारच्या रगरग त्या उन्हामध्ये अंगातून घाम या ठिकाणी जात असताना खरं खूप मेहनत करावी लागते खेळाडूंना आणि पाण्याची नितांत गरज भासते बारा चेंडू अडतीस धावांची गरज आहे पाणी प्यायल्यानंतर कोण कौन कोणाला पाणी पाजेल या मैदानावरती बघूया आपण कारण बारा अडतीसचं समीकरण आहे प्रतिष्ठकामागे एकोणीस धावांची गरज आहे सहा चेंडू अडतीस दा धावा आम्ही होताना पाहिल्यात एकोणचाळीस धावा देखील होताना पाहिल्यात छत्तीस धावा होताना आपण पाहिलेले आहेत मग बारा चेंडूत अडतीस धावा का होऊ शकत नाहीत कारण दोन फलंदाज आहे त्यांच्याकडे अफाट गुणवत्ता आहे दोघांकडे मोठे फटके मारण्याची क्षमता आहे ताकद आहे मात्र दुसऱ्या बाजूला गोलंदाज रवीने ज्या प्रकारे गोलंदाजी केली आहे पहिल्या षटकामध्ये तशाच प्रकारची गोलंदाजी त्यांनी या षटकात केली तर मात्र प्रचंड मानसिक दडपण पंचेचाळीस धावा तर त्र्याऐंशी धावांची गरज आहे त्यामुळे अडतीस धावांची गरज असणार विजयासाठी तर स्ट्राईकला सुरेंद्र उर्फ गट्या सामना करण्यास सज्ज होतोय रवी पहले षटक या षटकात पहिला चेंडू माफ करा ह्यावे चेंडू ऑन साईडला फिरकवतात बॅकवर्ड किलेखला सीमा रेषेच्या बाहेर चार धावांसाठी <laughs> चौकार येतो आहे पहिल्या चेंडूवरती आणि समीकरण बदलताना आपण पाहतोय आता मात्र चौतीस धावांची गरज येणाऱ्या अकरा चेंडूमध्ये विकीशेला सातत्याने क्षेत्रक्षणात परिवर्तन करतायत विकीला ठाऊक आहे हा सामना अजूनही या सामन्यामध्ये काहीही घडू शकतं कारण विकीला ठाऊक आहे सुरेंद्र रुपेश यांची गुणवत्ता त्याला ठाऊक आहे त्यांचा खेळ त्याने आज कित्येक वर्षापासून तो पाहत आलेला आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारची दिरंगाई कुठल्याही प्रकारचा धोका ते पत्करणार नाहीत इथे मात्र रवी फुलटा चेंडू यावेळेस मात्र व्यवस्थित बॅटवर चेंडू येत नाही चेंडू कवर पॉइंटच्या दिशेने जातोय सिंगल या दरम्यान पूर्ण करतायत आणि एका धावेने धावसंख्या धावपलकावरती पन्नास तर धावांचा अर्धशतक नवापडा संघच पूर्ण होतंय आहे आणि मात्र इथून आपण पाहिलं तर तेहतीस धावांची गरज येणाऱ्या दहा चेंडूमध्ये मग दहा चेंडूमध्ये तेतीस धावा करण्यासाठी तीनशे तीसचा स्ट्राईक रेट ठेवावा लागेल तर तीनशे तीसचा स्ट्राईक रेट इथे ठेवला थे तरच हा सामना जिंकता येईल जय गणेश क्रिकेट संघ नवापाडा संघाला तर रुपेश जो तिसऱ्या क्रमांकावरती आला आहे त्याने फक्त एकच चेंडू फेस केला आहे मात्र रुपेश या मैदानावरती खेळणं नवापाडाच्या हितासाठी फार गरजेचं आहे मात्र बघूया रुपेश प्रकारे फलंदाजी करतो आहे रवी राईट ओर द विकेट हा चेंडू स्क्युएर लेगच्या चे दिशेने शेतरक्षक त्याच्या डोक्यावरन चेंडू सीमा रेषेच्या बाहेर षटकार या षटकाराने आता मात्र खंबालपडा संघाची चिंता वाढलेली आहे धोक्याची घंटा वाजलेली आहे कारण एका बाजूने सुरेंद्र दुसऱ्या बाजूला रुपेश रुपेश ने षटकार लगावलाय समीकरण बदलत आहे सत्तावीस धावांची गरज येणाऱ्या नऊ चेंडूमध्ये मध्ये थरार नाट्य मैदानावरती पाहायला मिळतंय या स्पर्धेचं वैशिष्ट्य काल देखील आपण पाहिलं भरपूर सामने रंगतदार झाले कालच्या दिवसामध्ये चार ते पाच सामने रंगतदार पाहिले आजच्या दिवसातले दोन सामने देखील रंगतदार आणि हा सामना देखील रंगतदार स्थितीमध्ये दे जात असताना नऊ चेंडू सत्तावीस धावा फुलटा चेंडू ऑफ़ च मधून बॅक टू बॅक षटकार रूपेश मात्रे ऑन <laughs> द फायर बॅट मधून येणारा हा दुसरा बॅक टू बॅक षटकार समीकरण मैदानावरती आता मात्र बदलत असताना गरज एकवीस धावांची आहे नवापाडा संघ या मैदानावरती या मोठ्या धावसंख्याचा पाठलाग करत असताना विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना कर आपण पाहतात हा चेंडू बॅट ची कडा जेलची शक्यता मात्र क्षेत्रक्षक त्या ठिकाणी प्रयत्न करत होते त्यांच्या आवक्याच्या बाहेर हा चेंडू विकी शेलार जीवाच रान केलं होतं हा जेल पकडण्यासाठी हा जेल पकडला असता तर सामना देखील पकडता आला असता मात्र बघा एक धाव आली आणि धावसंख्या धाव बलकावरती त्रेसष्ट तर गरज आता मात्र आहे वीस धावांची आणि चेंडू शिल्लक आहेत सात तर त्र्याऐंशी धावांचा पाठलाग करायचा आहे क्रिकेटमध्ये कुठलीही धावसंख्या मोठी किंवा छोटी नसते कारण क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा गोलंदाजा पैसे ठरतात तेव्हा तेव्हा फलंदाजांवर दबाव येतो सामना जिंकून देण्यासाठी नवापडा संघाच्या गोलंदाजाने जे गमावले त्यांचे फलंदाज कमावून देण्याचा प्रयत्न करत आहेत तर बघूया येणाऱ्या सात चेंडू मध्ये विजयासाठी हव्यात नवापडा संघाला रवी हा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न या फटक्याची अशा परिस्थितीमध्ये खरंच गरज होती का शटक संपलाय उर्वरित समीकरण सा चेंडू वीज धावा विनंती असेल संघ ऐकायला खेळाडूंना प्लीज लवकरात लवकर सामना सुरू करा सहा चेंडू वीस धावांची गरज विजयासाठी स्ट्राईकला मात्र आता येईल फलंदाज रुपेश म्हात्रे या रुपेश मात्रेने आशा पल्लवीत केल्या आहेत नवाबाडा संघाच्या या रुपेश म्हात्रेने विजयाची चाहूल लागू दिली आहे नवाबाडा संघाला मात्र ते स्वप्न तो पूर्ण करेल का येणाऱ्या सहा चेंडूमध्ये वीस धावा जर करायच्या असतील तर मात्र या रुपेश माद्रीला इथे आक्रमक रूप धारण करावं लागेल मात्र संघ नायकाने चेंडू सोपवलाय जीतू शेलारच्या हातामध्ये तर जीतू शेलार बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करतायत चेंडू नाही या सामन्याचं भवितव्य सोपवलंय नायकाने जितूच्या हातामध्ये या जितूला आजवर आपण फलंदाजी करताना कित्येकदा मैदान गाजवताना पाहिलेलं आहे मात्र हा जितू शेलार या वीसावा होण्यापासून रोखेल का तर बघूया सहा चेंडू वीसावा रोमांचकारी रोमहर्षक हृदयाची धडधड वाढवणारा सामना अंगावर शहारा आणणारा सामना मात्र येणारे पहिले दोन ते तीन चेंडू या सामन्याचं चित्र त्या ठिकाणी स्पष्ट करतील हा चेंडू कार्पेटच्या चे माध्यमातून लॉंग अपच्या दिशेने क्षेत्रक्षक त्या ठिकाणी आहेत दुसरी धाव वेगाने पूर्ण करतायत गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि आता मात्र पाच चेंडू आणि अठरा धावांची गरज रुपेश मात्र स्ट्राईकला आहे रुपेश स्ट्राईकवर असणं नवापडा संघासाठी फार गरजेचं आहे अशा परिस्थितीमध्ये मात्र बघूया पाच चेंडू अठरा धावा तीन षटकार मारावे लागतील किंवा पाच चौकार मारावे लागतील हा चेंडू साईड ला मिड विकेटच्या वरून सीमारेषेबाहेर साडी दोन गडी बाज झाल्यात एक गडी फक्त बाज नवडा संघाचा अकरा धावा देखील चालतील हा चेंडू षटकार मात्र सहा धावांची गरज आहे पाच धावा जरी केल्या तरी देखील के हा सामना जिंकता येईल आणि या सामन्यामध्ये मी आधीच सांगितलं तीन चेंडूमध्ये हा सामना स्पष्ट होईल मात्र अजूनही मी म्हणेन हा सामना बॅलन्स आहे तीन चेंडू चेंडू द्यायचा आहे तीन चेंडू बारा धावांची तीन चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ते आता मात्र सहा धावांची तर पाच धावा जरी केल्या तरी देखील हा सामना जिंकता येईल तर बघा ब्याऐंशी धावांची इमारत उभी केली होती मात्र ही धावसंख्या देखील छोटी वाटावी वाटा ला वाटायला लागली ला आहे ला या मैदानावरती कारण या मैदानावरती चौऱ्याऐंशी धावा चेस होताना आम्ही पाहिल्या होत्या देसाई संघाच्या माध्यमातून दोन हजार सोळामध्ये मात्र आता बघूया या मैदानावरती ही त्र्याऐंशी धावा चेस होते का तीन चेंडू सहा धावांची गरज म्हणजे वीक जितूच्या या षटकामध्ये पहिल्या तीन चेंडूत तब्बल चौदा धावा आल्यात वीस धावांची गरज होती आणि आता मात्र येणाऱ्या तीन चेंडूमध्ये सहा धावांची गरज आहे काय दडलंय या सामन्यामध्ये मात्र असं वाटायला लागले हा सामना नवापडा संघाच्या बाजूने झुकला आहे कारण शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना जिंकण्याची संधी त्यांना असेल मात्र जितूला हे तीन चेंडू मोजूर मापून टाकावे लागतील हे तीन चेंडू ठरवतील या खंबालपडा संघाचं भवितव्य हे तीन चेंडू ठरवतील या नवापडा संघाचं भवितव्य तीन चेंडू आणि सहा धावांची गरज रुपेश मात्रेचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि इथे मात्र विजय षटकार आणि हा सामना नवा बळा संघाने जिंकलेला आहे रोमांचकारी सामना त्र्याऐंशी धावा चेस केल्या दोन चेंडू राखून नवापडा संघाने आणि केडा रसिकांचं या ठिकाणी खूप एंटरटेन झालं तर मॅन ऑफ द मॅच नक्कीच या नावाबद्दल कुणाच्याच मनात डाऊट नसेल कारण पेंट्या जोशी बाद झाल्यानंतर तो मैदानावरती आला आणि आम्ही सांगितलं होतं रुपेश मात्रेकडे अफाट गुणवत्ता आहे आणि तो मैदानावरती आल्यानंतर त्याने सूत्र आपल्या हातात घेतली आणि त्यांनी चौतीस झावांची खेळी आठ चेंडूमध्ये जवळजवळ पेक्षा जास्त स्टाय क्रेटे त्यांनी फलंदाजी केली त्याच्या बॅटमधून तब्बल पाच षटकार आपण पाहिले तर मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्यासाठी सर्मान्य गोवर्धन